देवीज कलेक्शनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 5 वर्षांच्या मुलीचा अपडाऊन फ्रॉक कसा शिवायचा आहे तो बघणार आहे. अगदी 1.5 मीटरच्या कापडामध्ये हा फ्रॉक तयार होतो. त्यासाठी आपण हे 1.25 मीटर कापड कट करून घेतले आहे. त्याची 4 पदरी अशी घडी घातली आहे. त्यानंतर जो आपला हा काटकोण येतो आहे त्यापासून आपण जितके माप बसेल तेवढा मोठा सर्कल करून घ्यायचा आहे. असा आपण एक सर्कल करून घेतला आहे. नंतर हा आपण कट करूयात. व्यवस्थित एकसारखा सर्कल करायचा आहे. हा असा आपला हा राऊंड तयार झाला. त्यानंतर आपण फ्रंटला कमी फॅब्रिक घेणार आहोत आणि बॅकला जास्त. तर ह्याची घडी या प्रकारे घालायची आहे आणि फोल्ड करायची आहे. त्यानंतर हा जो काटकोण आपल्याला दिसतो आहे या काटकोणापासून आपल्याला कमरेचे माप टाकायचे आहे. तर कमरेचे माप टाकताना ते थोडे अगदी कट करून पहा आणि त्यानंतर जे मेजरमेंट आहे परफेक्ट ते टाकायचे. अशा प्रकारे कट करायचं आहे आपल्याला. कमरेचे माप आपले येते का व्यवस्थित ते बघायचे. नसेल येत तर आपण अजून ते वाढून घेऊयात. अशा प्रकारे आपला बॉटमचा घेर तयार झाला आहे. असा लुक या अपडाऊन फ्रॉकचा दिसणार आहे. याचा तुम्ही स्कर्टही करू शकता किंवा फ्रॉकही करू शकता. त्यानंतर अप्पर बॉडीचे माप टाकायचे आहे. 5 वर्षांच्या मुलीचे शोल्डर सहसा 10 ते 11 येते. तर शोल्डरचे हाफ करायचे आणि टाकायचे आहे. शोल्डरचे हाफ 5 आले ते टाकून घेतले. त्याच्यानंतर मुंड्याचे माप पण साधारण शोल्डरच्या हाफच टाकायचे. त्याच्यानंतर चेस्ट आणि वेस्ट टाकून घ्यायचे. त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि 2-2 इंच त्याच्यात एक्स्ट्रा घ्यायचे. त्यानंतर शोल्डर मुंडा हे जॉईंट करून घ्यायचे. शोल्डरला 1/2 इंच खाली उतार द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे अप्पर बॉडीचे ही माप आपण कट करून घेऊ. अगदी साध्या पद्धतीचे स्टिचिंग पण आहे. याचे शिवल्यानंतर हा फ्रॉक असा दिसेल. तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा.